नवरात्रीमध्ये यंदा पाऊस होईल अशी अपेक्षा होती, परंतु नवरात्रामध्ये देखील थेंबही पाऊस झाला नाही. पावसाचे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 4 महिने संपले असून याचबरोबर अधिकृत पावसाळा संपल्यात जमा आहे, तरी देखील मोसमात पाऊस पडलेला नाही. सांगोला तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे आणि असे चित्र राहिले तर यावर्षी महाभयंकर दुष्काळाला सांगोला तालुक्याला सामोरे जावे लागणार आहे. विशेषतः उद्यापासून दिवाळी सर्वत्र साजरी होत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांवर दिवाळीचा साजरा करावा की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पावसाळ्याच्या 4 महिन्यांमध्ये पाऊसच पडला नाही. काही भागात थोडाफार पाऊस पडला त्यावर आलेली पिके देखील आता शेवटचा घटका मोजत आहेत. अधिकृत पावसाळा संपला आहे. तालुक्याला मान्सून आला कधी आणि गेला कधी हेही समजले नाही. तालुक्यात शेतीचं मोठं क्षेत्र आहे, त्यामुळे सांगोला तालुक्याचा सर्व आर्थिक गाडा हा शेतीवर अवलंबून आहे. परंतु पाऊस वेळेवर न झाल्यामुळे हा गाडा विस्कळीत झाला आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांबरोबर सर्व स्तरातील उद्योगधंदे, व्यावसायिक, नोकरदार वर्ग व इतर सर्व घटकांवर झाला असून तालुक्यामध्ये बाजारपेठा सणासुदीला ओस पडले आहेत. शेतमालाला देण्यासाठी पाणी नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. विशेषतः पावसाच्या भरवशावर शेतात केलेल्या पेरणीतील उत्पादन खर्च देखील निघणार नसल्याने मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असून चाऱ्यासाठी घेण्यात येणारे ज्वारीचे पीक हे सध्या जमिनीला लोळत आहे. हे पीक आलं नाही तर जनावरे विकायची वेळ शेतकऱ्यांवर येऊ शकते. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. गेल्या वर्षी चांगला पाऊस होता, त्यामुळे सांगोला तालुक्यातील पाणी साठे भरले होते. तेच पाणी अजून होते, पण आता त्याने देखील तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा सर्वात महत्वाचा प्रश्न तालुक्याला भेडसावणार आहे. अनेक गावांची परिस्थिती उन्हाळ्यावरची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या शेतीचा प्रश्न, शेतमजुरांच्या रोजगारीचा प्रश्न, असे एक नाही तर शेकडो प्रश्न सध्या तालुक्याला भेडसावत आहेत. त्यामुळे तालुक्याची आर्थिक घडी बिघडणार आहे.